गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट या चॅप्टर मधील जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे एनर्जी फ्रॉम डिफरेंट फूड कंपोनेंट्स हा पाहतोय. आणि एनर्जी फ्रॉम डिफरेंट फूड कंपोनेंट्स मध्ये कालच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहिला होता तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके. आज जो पॉइंट आपण पाहणार आहोत तो आहे प्रोटीन्स, ज्याला म्हटलं आता प्रथिने. प्रोटीन्स म्हणजेच काय? प्रथिने. तर प्रोटीन्स काय आहेत? जसं कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आपण काय पाहिली, कार्बोहायड्रेट्स काय आहे? द मॅक्रो मॉलिक्यूल विच इज मेडअप ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड ग्लुकोज मॉलिक्यूल कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. सिमिलरली प्रोटीन्स आर ऑल्सो मॅक्रो मॉलिक्यूल्स. प्रोटीन्स हे देखील काय आहेत? मॅक्रो मॉलिक्यूल्स आहेत जे की थाउजंड्स ऑफ हंड्रेड अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स न बनलेले असतात. द मॅक्रो मॉलिक्यूल विच इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड अमिनो ऍसिड मॉलिक्यूल, such a macromolecule is called as proteins. अशा मॅक्रोमॉलिक्यूलला प्रोटीन्स म्हटलं जातं. म्हणजे प्रोटीनची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो? द मॅक्रोमॉलिक्यूल विच मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स. अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स कॉल्ड ऍज प्रोटीन्स. हजारो अमिनो ऍसिड मॉलिक्यूल, स्मॉल मॉलिक्यूल एकत्र कंबाईन होऊन जो मॅक्रो मॉलिक्यूल तयार होतो त्याला प्रोटीन्स म्हटलं जातं. देन नेक्स्ट, प्रोटीन्स इज द स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ द सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी सेल आहे त्या सेलचा स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणजेच प्रोटीन असतात. अँड देअरफोर प्रोटीन्स आर कॉल्ड बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. म्हणून प्रोटीन्सला बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट देखील म्हटतात. दॅट इज प्रोटीन्स आर नेसेसरी टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स इन अवर बॉडी. प्रोटीन्स आर necessary to perform various functions in our body. आपल्या बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करण्याचं काम हे प्रोटीन्स करतात. Then they also control the growth or maintain the growth and development of a body. They also maintain growth and development of a body. But proteins are the macromolecule which is made up of thousands of hundred amino acid molecules. प्रोटीन्स हे असे मॅक्रोमॉलिक्यूल आहेत की जे थाउजंड्स ऑफ हंड्रेड अमिनो ऍसिड मॉलिक्यूलने बनलेले असतात. अँड दीज प्रोटीन्स परफॉर्म द व्हेरियस फंक्शन्स इन अवर बॉडी किंवा ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स हे प्रोटीन्स परफॉर्म करत असतात. इट ऑल्सो मेंटेन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. त्याचबरोबर प्रोटीन हे आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट देखील मेंटेन करतात. देअरफोर प्रोटीन्स आर कॉल्ड बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. म्हणून प्रोटीन्सला काय म्हटलं जातं? Proteins are called body building nutrients. Proteins la body building nutrients matla ata. Then next, these we can get 4 kilocalorie energy
फ्रॉम पर ग्रॅम ऑफ द प्रोटीन. जसं कार्बोहायड्रेट पासून एक ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून जवळजवळ आपण 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळवतो, तेवढीच एनर्जी ही आपल्याला प्रोटीन पासून देखील मिळते. दॅट इज वी कॅन गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. 1 किलो कॅलरी मध्ये जवळजवळ 1000 कॅलरीज असतात, म्हणजे 4 किलो कॅलरी म्हणजे 4000 कॅलरी एवढी एनर्जी ही 1 ग्रॅम प्रोटीन पासून मिळते. म्हणजे याच्यापासून मिळणारी प्रोटीन पासून मिळणारी एनर्जी देखील खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. दॅट इज नेक्स्ट पॉइंट, वी कॅन गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला जवळजवळ 4 किलो कॅलरी एवढी प्रचंड मोठ्या स्वरूपात ऊर्जा मिळते. द ॲनिमल ओरिजिन प्रोटीन, प्रोटीन्स हे 2 घटकांपासून मिळतात, एक म्हणजे प्लांट्स आणि दुसरे ॲनिमल्स. देअर आर मेन 2 सोर्सेस ऑफ प्रोटीन. जसं की प्लांट सोर्सेस जर पाहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स, पल्सेस म्हणजे डाळी, कडधान्य यांच्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. त्याच पद्धतीनं ॲनिमल्स पासून देखील मीट, एग्स यांच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतात. तर जे ॲनिमल ओरिजिन प्रोटीन असतात, म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे जे प्रोटीन असतात की ज्यांचा स्रोत हे ॲनिमल्स आहेत, असे ॲनिमल ओरिजिन प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हटलं जातं. द ॲनिमल ओरिजिन प्रोटीन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. ॲनिमल ओरिजिन प्रोटीन इज कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. ॲनिमल ओरिजिन प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हटलं जातं. द ॲनिमल ओरिजिन प्रोटीन इज कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. प्लांट ओरिजिन प्रोटीन, प्लांट ओरिजिन प्रोटीन जे असतात त्यांना म्हटलं जातं सेकंड क्लास प्रोटीन. हे लक्षात ठेवा की फर्स्ट क्लास प्रोटीन कोणते आहेत आणि सेकंड क्लास प्रोटीन कोणते आहेत. ॲनिमल ओरिजिन प्रोटीन जे असतात ते फर्स्ट क्लास प्रोटीन असतात, तर प्लांट ओरिजिन प्रोटीन जे असतात ते सेकंड क्लास प्रोटीन असतात. देन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन, जसं आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये पाहिलं की ज्यावेळी कार्बोहायड्रेटचं डायजेशन आपल्या स्टमक मध्ये होतं तेव्हा त्या कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन कशात होतं, ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये. तसं जर प्रोटीनचं डायजेशन झालं, एन्झाईमच्या मदतीने प्रोटीन जर ब्रेक केले गेले, आपले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, यांच्या मदतीने या प्रोटीन मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि प्रोटीन मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन करून ते स्मॉलर पार्टिकल मध्ये ब्रेक केले जातात. कोणते स्मॉलर पार्टिकल? अमिनो ऍसिड. दॅट इज अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऑब्टेन बाय ऑर आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं जर डायजेशन झालं तर कोणते मॉलिक्यूल मिळतात? अमिनो ऍसिड मॉलिक्यूल मिळतात. म्हणजेच आपण पुढचा पॉइंट असा सांगू शकतो, अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऑब्टेन आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन. अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऑब्टेन बाय डायजेशन ऑफ प्रोटीन. डायजेशन मीन्स ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. प्रोटीन्सच्या ब्रेकडाऊन मधून, प्रोटीन्स जर ब्रेकडाऊन झाले, प्रोटीन्स हे मॅक्रो मॉलिक्यूल आहेत की जे हजारो अमिनो ऍसिड मॉलिक्यूल एकत्र येऊन तयार झालेले, आणि जर आपण ते प्रोटीन ब्रेक केले तर त्याचं ब्रेकडाऊन स्मॉलर पार्टिकल मध्ये होतं अँड दॅट स्मॉलर पार्टिकल कॉल्ड ॲज अमिनो ऍसिड. ते स्मॉलर पार्टिकल म्हणजे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल असतात. या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलच्या एकत्रीकरणातून प्रोटीन तयार झाले होते, परंतु डायजेशन प्रोसेस मध्ये हे मॅक्रो मॉलिक्यूल ब्रेक केले जातात आणि सिंपल वॉटर सोल्युबल मॉलिक्यूल त्याच्यापासून सेपरेट केले जातात. तर असे हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल हे प्रोटीनच्या डायजेशन मधून आपल्याला उपलब्ध होतात. देन दीज अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स आर यूज्ड बाय डिफरंट बॉडी पार्ट्स. आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज करतात. कशासाठी? टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. त्या ऑर्गनचे स्वतःचे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल वेगवेगळे बॉडी पार्ट यूज करतात. जसं की इथं दाखवलेले बॉडी पार्ट आहेत स्किन, त्वचा, बोन्स, हाडे, सेल्स, शरीरातील पेशी, पॅनक्रियास,
स्वादुपिंड, पिट्यूटरी ग्लैंड, मसल्स, स्नायू, ब्लड, रक्त असे जे बॉडी पार्ट्स आहेत हे बॉडी पार्ट्स कशाचा यूज करतात? अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज करतात. कुठे असणारे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल? जे प्रोटीनच्या डायजेशन मधून मिळवलेले जे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल आहेत ते वेगवेगळे बॉडी पार्ट युटिलाइज करतात, यूज करतात. कशासाठी? टू डेव्हलप देअर ऑर टू सिंथेसाइज देअर ओन बॉडी प्रोटीन. त्यांचे स्वतःचे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी ते त्या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा वापर करत असतात. म्हणजेच अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऑब्टेन बाय द डायजेशन ऑफ प्रोटीन. स्टमक मध्ये प्रोटीनच्या डायजेशन पासून अमिनो ऍसिड मॉलिक्यूल मिळवले जातात. नंतर ते अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात डायजेशन नंतर. आफ्टर डायजेशन दीज अमिनो ऍसिड मॉलिक्यूल अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब कशात ऍब्सॉर्ब केले जातात? इन टू ब्लड, रक्तामध्ये शोषून घेतले जातात. स्टमक मध्ये फूडचं डायजेशन झालं, त्याच्यात प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमिनो ऍसिड मध्ये झालं, तर ते अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात अँड ट्रान्सपोर्टेड. कोणाकडे ट्रान्सपोर्ट केले जातात? ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स व्हेरियस बॉडी पार्ट्स. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे ते ट्रान्सपोर्ट केले जातात, वाहून नेले जातात. देन दीज बॉडी पार्ट्स यूज दीज अमिनो ऍसिड टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. दीज बॉडी पार्ट्स ज्याच्या बॉडी पार्ट कडे ते अमिनो ऍसिड सप्लाय केलेले ते बॉडी पार्ट्स यूज सच अमिनो ऍसिड्स. कशासाठी यूज करतात? टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. त्यांचे स्वतःचे बॉडी प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी त्या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज केला जातो. त्याचे एक्झाम्पल्स पाहूया कसा यूज केला जातो. स्किन यूज द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल. स्किन काय करते? हे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल यूज करते कोणते प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी. तुम्हाला ही डायग्राम एक्झाम मध्ये विचारली जाते की अशा पद्धतीने बॉडी पार्ट्स दिले जातात आणि ते कोणते प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी अमिनो ऍसिडचा यूज करतात ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. तिथे ब्लँक दिलेले असेल तर स्किन सिंथेसाइज मेलॅनिन. विच प्रोटीन? मेलॅनिन. मेलॅनिन अँड केराटिन टू प्रोटीन्स बाय युझिंग द अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिडचा वापर करून स्किन दोन प्रोटीन सिंथेसाइज करतात. पहिलं प्रोटीन आहे मेलॅनिन. फर्स्ट जे प्रोटीन आहे ते आहे मेलॅनिन प्रोटीन आणि सेकंड आहे केराटिन प्रोटीन. मेलॅनिन नावाचं जे प्रोटीन आहे त्याच्यामुळे आपल्या त्वचेला रंग असतो. म्हणजे आपल्या त्वचेचा जो रंग आहे, स्किनचा जो कलर आहे, जो ज्या प्रोटीन मुळे मेंटेन केला जातो त्या प्रोटीनचं नाव आहे मेलॅनिन. आणि ते प्रोटीन कुठे असतं? स्किन मध्ये. स्किन मधील स्किनचा कलर मेंटेन करणारा मेलॅनिन प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी स्किन कशाचा वापर करते? अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा. त्याचबरोबर केराटिन आपला जो हेअरचा कलर असतो, केसांचा जो रंग असतो, तो कोणत्या प्रोटीन मुळे असतो? केराटिन प्रोटीन. आणि त्या आपल्या केसांमधील केराटिन प्रोटीन जर कमी झालं, आपल्या आहारातून जर अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कमी मिळाले, तर स्किनला केराटिन कमी पडतं आणि त्याच्यामुळे स्किन मधून जे हेअर ग्रो होतात ते हेअरचा जो कलर आहे तो कलर फेंट होतो आणि व्हाईट होतो. म्हणजेच हे मेलॅनिन आणि केराटिन नावाचे दोन प्रोटीन स्किन सिंथेसाइज करतात. कोणाचा यूज करून? अमिनो ऍसिड. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ अमिनो ऍसिड स्किन सिंथेसाइज द मेलॅनिन अँड केराटिन प्रोटीन. देन बोन्स ऑल्सो सिंथेसाइज द ऑसिन प्रोटीन बाय युझिंग द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल. अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज करून बोन्स हे ऑसिन नावाचे प्रोटीन सिंथेसाइज करतात. की जे ऑसिन प्रोटीन आपल्या हाडातील ज्या सेल आहेत त्यांना स्ट्रॉंगली बॉन्डेड करतात, बाउंड करतात. म्हणजे हाडातील ज्या काही पेशी असतात त्या ऑसिन सेल्स या स्ट्रॉंगली बाउंडेड करण्याचं काम हे ऑसिन प्रोटीन करतात. म्हणजे हाडांना मजबूती देतात आणि
हाडांना मजबूती देणारे ऑसिन प्रोटीन देखील अमिनो ऍसिड पासून सिंथेसाइज केले जातात. देन सेल्स, बॉडी सेल्स सिंथेसाइज द प्रोटीन्स अँड एन्झाइम्स. प्रोटीन्स अँड एन्झाइम्स. आवर बॉडी सेल्स सिंथेसाइज द प्रोटीन्स अँड एन्झाइम्स. बॉडी सेल प्रोटीन जसं की सेल मेम्ब्रेन जो असतो लिपोप्रोटीन पासून, लिपिड्स आणि प्रोटीन पासून बनलेला असतो. सेल सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो मेड अप ऑफ प्रोटीन. अँड देअर आर सेल्युलर एन्झाइम्स इन अ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असणारे एन्झाइम्स आणि प्रोटीन्स हे सेल मध्ये या अमिनो ऍसिड मॉलिक्यूल पासून सिंथेसाइज केले जातात. पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड, एक डायजेस्टिव्ह ग्लँड आहे आणि ती देखील काही त्याचे डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे एन्झाइम तयार करण्यासाठी या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा वापर करते. तर त्याच्यामध्ये पॅनक्रियास मध्ये दोन प्रकारचे एन्झाइम प्रोड्यूस केले जातात. एक असतं इन्सुलिन. तुम्हा सर्वांना माहिती आहे इन्सुलिनचं काय फंक्शनिंग आहे, ब्रेक डाऊन द एक्सेस शुगर इन द ब्लड. रक्तातील जी जास्तीची शुगर असते ती ब्रेक करणं हे इन्सुलिनचं काम आहे. आणि जर इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये, इन्सुलिन नावाचं प्रोटीन जर आपल्या बॉडीमध्ये कमी निर्माण झालं, पॅनक्रियासनं कमी इन्सुलिन प्रोड्यूस केलं, तर आपल्याला जो डिसीज होतो त्याचं नाव आहे डायबिटीज, मधुमेह. म्हणजेच इन्सुलिन हा आपली ब्लड शुगर लेवल मेंटेन करत असतो, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतो. आणि ते एक प्रकारचं इन्सुलिन इज अ वन टाइप ऑफ प्रोटीन अँड दिस इन्सुलिन प्रोटीन इज सिंथेसाइज फ्रॉम द अमिनो ऍसिड. दॅट इज पॅनक्रियास यूज द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल टू सिंथेसाइज इन्सुलिन अँड एज वेल एज ट्रिप्सिन जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. ट्रिप्सिन जे प्रोटीनचं डायजेशन करतात ते ट्रिप्सिन देखील पॅनक्रियास ट्रिप्सिन नावाचे एन्झाइम प्रोड्यूस करण्यासाठी देखील अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा वापर करतात. देन पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट इन द ब्रेन. पिट्युटरी ग्लँड ही एक ब्रेन मध्ये असणारी पी शेप्ड ग्लँड आहे, ज्याला मास्टर ग्लँड देखील म्हटलं जातं. कारण आपल्या शरीरातील सर्व ग्रंथींवरती नियंत्रण ठेवणं हे या पिट्युटरी ग्लँडचं मेन फंक्शन आहे आणि त्याच्यामुळे याला मास्टर ग्लँड देखील म्हटलं जातं. आणि या पिट्युटरी ग्लँड देखील अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा वापर करतात. कशासाठी? टू सिंथेसाइज हार्मोन्स. काय सिंथेसाइज करण्यासाठी? हार्मोन सिंथेसाइज. हार्मोन्स काय असतात? केमिकल मेसेंजर्स असतात. हार्मोन्स आर केमिकल मेसेंजर्स विच कंट्रोल अवर ऍक्टिव्हिटीज. आपल्या ऍक्टिव्हिटीज वरती म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा ऍनिमलच्या ऍक्टिव्हिटी दोन मेकॅनिझमने कंट्रोल केल्या जातात. नर्वस कंट्रोल, केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोल इज ब्रॉड बाय ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स. फाइल केमिकल कंट्रोल इज ब्रॉड बाय हार्मोन्स अँड दीज हार्मोन्स आर सिंथेसाइज बाय पिट्युटरी ग्लँड बाय युझिंग द अमिनो ऍसिड मॉलिक्युल्स. देन मसल्स. अवर मसल्स ऑल्सो सिंथेसाइज द प्रोटीन बाय युझिंग अमिनो ऍसिड मॉलिक्युल. आपले मसल प्रोटीन जे असतात, स्नायू मध्ये देखील काही कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन सिंथेसाइज केले जातात आणि त्याच्यासाठी अमिनो ऍसिड मॉलिक्युल हे मसल्स यूज करतात. दॅट इज मसल्स यूज द अमिनो ऍसिड मॉलिक्युल टू सिंथेसाइज द ऍक्टिन अँड मायसिन. ऍक्टिन अँड मायसिन. ऍक्टिन आणि मायसिन नावाचे जे प्रोटीन आहेत ते मसल्स मध्ये अमिनो ऍसिड मॉलिक्युलच्या सहाय्याने सिंथेसाइज केले जातात. अँड ब्लड ऑल्सो यूज द अमिनो ऍसिड मॉलिक्युल टू सिंथेसाइज द प्रोटीन नोन ऍज. कोणतं प्रोटीन? हिमोग्लोबिन प्रोटीन. आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते हिमोग्लोबिन एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि हिमोग्लोबिन सिंथेसाइज करण्यासाठी ब्लड मध्ये अमिनो ऍसिड मॉलिक्युल यूज केले जातात. That is, blood uses the amino acid molecule to synthesize the hemoglobin protein and as well as antibodies. Antibodies म्हणजे असे घटक असतात की जे आपल्या शरीरात शिरणारे जे काही मायक्रोब्स आहेत, हार्मफुल मायक्रोब, डिसीज निर्माण करणारे मायक्रोब्स, त्यांना किल करणाऱ्या अँटीबॉडीज असतात. ते अँटीबॉडीज आणि हिमोग्लोबिन हे सिंथेसाइज करण्यासाठी ब्लड मध्ये अमिनो ऍसिड मॉलिक्युल यूज केले जात आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या बॉडी पार्ट मध्ये कोणकोणते प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी अमिनो ऍसिड मॉलिक्युलचा ते बॉडी पार्ट कसा वापर करतात हे या डायग्राम मध्ये दाखवलेले. म्हणजेच इथं काय दाखवलेले की स्किन सिंथेसाइज द मेलॅनिन अँड केराटिन प्रोटीन बाय युझिंग द अमिनो ऍसिड मॉलिक्युल. बोन सिंथेसाइज द ओसिन प्रोटीन बाय युझिंग अमिनो ऍसिड मॉलिक्युल.
Cells use the amino acid molecule to synthesize protein and enzymes. Pancreas use the amino acid molecule to synthesize insulin and trypsin. Pituitary gland use the amino acid to synthesize hormones. Muscles use the amino acid molecule to synthesize actin and myosin. Blood use the amino acid molecule to synthesize hemoglobin and antibodies. In this way, different body parts use the amino acid molecule to synthesize their own body protein. कोण प्रोटीन त्यांचे स्वतःचे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी वेगवेगळे बॉडी पार्ट या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज करत असतात. देन द एक्सेस अमिनो ऍसिड आर डू नॉट स्टोअर इन द ह्युमन बॉडी और बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, एक्सेस जे कार्बोहायड्रेट्स असतात, आपण कार्बोहायड्रेट पॉइंट मध्ये पाहिलं की एक्सेस कार्बोहायड्रेट हे कुठे स्टोअर्ड केले जातात, एक्सेस ग्लुकोज मॉलिक्यूल्स आर स्टोअर्ड इन लिव्हर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजिन. कशाच्या रूपात स्टोअर्ड केले जातात, ग्लायकोजिनच्या रूपात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर एक्सेस ग्लुकोज असतील, जास्तीचे ग्लुकोज असतील, तर ते लिव्हर मध्ये ग्लायकोजिनच्या रूपात साठवले जातात. परंतु आपल्या बॉडीमधले जर एक्सेस अमिनो ऍसिड मॉलिक्यूल असतील, तर ते एक्सेस अमिनो ऍसिड मॉलिक्यूल आपल्या शरीरात साठवून ठेवले जात नाही. शरीराला जेवढ्या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलची आवश्यकता आहे तेवढे युटिलाइज केले जातात, आणि एक्सेस अमिनो ऍसिड जे आहेत ते बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केले जातात, काढून टाकले जातात. The excess amino acid molecule do not store it in our body. Instead of they break down and ammonia is eliminated through the body. By excess जे amino acid molecule असतात ते शरीरात साठवले जात नाहीत, त्याऐवजी ते amino acid molecule break केले जातात आणि ammonia, urea, uric acid असे जे nitrogenous compound आहेत ते रिलीज केले जातात. तर लिव्हर मध्ये हे excess amino acid molecule break केले जातात, त्याचं conversion ammonia, urea मध्ये होतं आणि ते युरिनच्या मार्फत बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केले जातात, एक्सक्रीट केले जातात. इफ द नेसेसरी प्रोटीन इन द अवर बॉडी आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. आपल्या शरीरात जर ग्लुकोजची कमतरता असेल, तर त्यावेळी आपल्या शरीरातील एक्सेस प्रोटीन हे ग्लुकोज मध्ये देखील कन्वर्ट केले जातात, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ग्लुकॅनोजिनेसिस. त्या प्रोसेसला काय म्हणतात, ग्लुकॅनोजिनेसिस. लक्षात ठेवा हा वर्ड ग्लुकॅनोजेनेसिस. व्हॉट इज मीन बाय ग्लुकॅनोजेनेसिस? इफ द ग्लुकोज मॉलिक्युल्स आर नेसेसरी इन द बॉडी, देन एक्सेस प्रोटीन इन अवर बॉडी आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. किंवा सिंपल लक्षात ठेवा, द एक्सेस प्रोटीन प्रेझेंट इन अवर बॉडी, किंवा इफ द नेसेसरी एक्सेस प्रोटीन प्रेझेंट इन अवर बॉडी आर कन्वर्टेड इन टू glucose, that process is called gluconeogenesis. जर गरज असेल तर आपल्या बॉडीतले एक्सेस प्रोटीन ग्लुकोज मध्ये कन्वर्ट केले जातात, आणि प्रोटीनचा ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होण्याची प्रोसेस म्हणजे ग्लुकॅनोजेनेसिस असते. प्लांट डिराइव द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स. प्लांट त्यांना आवश्यक असणारे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल कुठून मिळवतात? प्लांट डिराइव द अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स फ्रॉम द मिनरल्स डिनेओ प्रेझेंट इन सॉइल. सॉइल मध्ये एक मिनरल असतं पा, त्याचं नाव आहे डिनेओ. लक्षात ठेवा हे पण. जसं आपण प्रोटीन कुठून मिळवतो, आपण पल्सेस डाळी खातो, मीठ, फिशेस, एग्स हे फूडस्टफ जे आहेत ते खातो आणि आपल्याला त्याच्यातून प्रोटीन मिळतात. परंतु प्लांट्सला प्रोटीन कुठून मिळतात? प्लांट तर फोटोसिंथेसिसनं फक्त कार्बोहायड्रेट सिंथेसाइज करतात, मग त्यांना आवश्यक असणारे मिनरल्स, प्रोटीन हे कुठून मिळवतात? तर प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स हे डिनेओ नावाच्या मिनरल पासून प्लांट्स मिळवतात. सॉइल मधून डिनेओ नावाचे मिनरल्स ते ऍब्झॉर्ब करतात वॉटर सोबत, आणि त्या डिनेओ प्रोटीन डिनेओ या मिनरल पासून ते त्यांचे बॉडी प्रोटीन सिंथेसाइज करतात, आणि प्लांटनं सिंथेसाइज केलेले प्रोटीन आपण कंझ्युम करतो. तर लक्षात ठेवा, प्लांट सिंथेसाइज द प्रोटीन बाय युझिंग विच मिनरल? डिनेओ मिनरल. देन रुबिस्को रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द प्लांट. प्लांटचे जे हरितद्रव्य असतात, क्लोरोफिल असतात किंवा क्लोरोप्लास्ट असतात, वनस्पतींमध्ये असणाऱ्या हरित लवकांमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात असणारे प्रोटीन म्हणजे रुबिस्को प्रोटीन असतात. रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द प्लांट. हे लक्षात ठेवा, हे तीन वर्ड खूप महत्वाचे आहेत ऑब्जेक्टिव्ह मध्ये.
हे तीन टर्म राउंड केलेले लक्षात ठेवा. ग्लुकॅनोजेनेसिस काय आहे? इफ नेसेसरी एक्सेस प्रोटीन इन आवर बॉडी आर कन्वर्टेड इनटू ग्लुकोज, दैट प्रोसेस इज कॉल्ड ग्लुकॅनोजेनेसिस. व्हाट इज डिनेवो? डिनेवो काय आहे? द प्लांट सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन बाय यूजिंग द मिनरल प्रेझेंट इन सॉइल कॉल्ड एज डिनेवो. म्हणजे प्लांट्स त्यांचे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी सॉइल मधील जे मिनरल यूज करतात त्याला डिनेवो म्हटलं जातं. And rubisco is the one type of plant protein. Plantच्या बॉडीमध्ये असणारे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे कुठे असतं? क्लोरोप्लास्ट, हरित लवकांमध्ये असतं. And it is the most abundant protein in the plant. आणि हे पूर्ण सजीव सृष्टीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारं प्रोटीन म्हणजे रुबिस्को आहे. प्लांट बॉडीमध्ये तर आहेच, परंतु सर्व सजीवांचा विचार केला तर सर्वात जास्त प्रोटीन, मोस्ट अबंडंट प्रोटीन म्हणजे रुबिस्को आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रोटीन हा पॉइंट कम्प्लीट केलेला आहे. इथं लिहिण्यासाठी पुढचे तीन पॉइंट लिहिण्यासाठी जागा नव्हती, म्हणून इथं तुम्हाला ते शॉर्टकट मध्ये सांगितलेले आहे, लक्षात घ्या. तर प्रोटीन्स काय आहेत? प्रोटीन्स कशापासून मिळवले जातात? प्रोटीनच्या डायजेशन पासून आपल्याला कोणते मॉलिक्यूल मिळतात? प्रोटीन्स पासून किती एनर्जी मिळते आपल्याला? कोणत्या प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हटलं जातं? आणि प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर जे अमिनो ऍसिड मिळतात, ते अमिनो ऍसिड वेगवेगळे बॉडी पार्ट कोणत्या प्रोटीन सिंथेसाइज साठी यूज करतात? तर एवढा पार्ट महत्वाचा आहे. याच्यात ही डायग्राम जास्त महत्वाची एक्झाम मध्ये विचारली जाईल. तर पहा प्रोटीन्स काय आहेत, परत एकदा रिपीट करून पुढचा पॉइंट लिपिड्स आपण स्टार्ट करू. प्रोटीन्स काय आहे? द मॅक्रो मॉलिक्यूल विच इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड अमिनो ऍसिड मॉलिक्यूल इज कॉल्ड एज प्रोटीन्स. प्रोटीन्स आर नेसेसरी टू परफॉर्म वेरियस फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. Also, they maintain growth and development of a body. Therefore, they are called body-building nutrients. One can get 4 kilocalorie energy from per gram of protein. And animal origin protein are called as first-class protein. Amino acid molecules are obtained by digestion of protein. Protein to the digestion is another amino acid molecules method. These amino acid molecules are get after the digestion, amino acid molecule get absorbed into blood and transported to different body parts. अशा वेगवेगळ्या बॉडी पार्ट कडे ते प्रोटीन अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट केले जातात ब्लड मधून. देन दीज बॉडी पार्ट यूज दीज अमिनो ऍसिड मॉलिक्यूल्स टू सिंथेसाइज देअर ओन प्रोटीन. हे बॉडी पार्ट या अमिनो ऍसिड मॉलिक्यूलचा यूज त्यांचे स्वतःचे प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी करतात. त्याचबरोबर आपल्या शरीरात जर आवश्यकता असेल तर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस प्रोटीन जे असतात, आपल्या बॉडीमध्ये एक्सेस प्रोटीन स्टोअर्ड केले जात नाही. एक्सेस ग्लुकोज स्टोअर्ड केले जातात, परंतु एक्सेस प्रोटीन स्टोअर्ड केले जात नाही. ते अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ब्रेक केले जातात अमोनियामध्ये आणि तो अमोनिया बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला जातो. तर कधी कधी आवश्यकता असेल तर एक्सेस प्रोटीन हे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट केले जातात, त्याला ग्लुकॅनोजेनेसिस म्हटलं जातं. आणि प्लांट्स त्यांचे ओन प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी डिनेवो मिनरल यूज करतात. आणि रुबिस्को हे प्लांटच्या क्लोरोफिल मध्ये असणारे मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे. तर अशा पद्धतीने इथं प्रोटीन हा पॉइंट आपण कम्प्लीट केला. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे लिपिड्स. पाहूया नेक्स्ट पॉइंट आहे लिपिड्स. ज्याला म्हटलं आता स्निग्ध पदार्थ. लिपिड्स 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 ला काय म्हटलं आता? स्निग्ध पदार्थ. मराठीत नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, एवढं काही ते इम्पॉर्टंट नाही. लिपिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थ. आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट मध्ये आतापर्यंत कार्बोहायड्रेट्स पाहिले आणि प्रोटीन्स पाहिले. आता तिसरा जो घटक आहे, तिसरे जे न्यूट्रिएंट्स किंवा फूड कंपोनंट आहेत, ते आहेत लिपिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थ. तर लिपिड्स हे देखील मॅक्रो मॉलिक्यूल आहेत. जसं कार्बोहायड्रेट्स आर द मॅक्रो मॉलिक्यूल्स ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड
glucose molecule. Then proteins are macromolecules made up of thousands of hundred amino acid molecules. Similarly, the lipids are also macromolecules. Lipids हे देखील macromolecule आहेत, जे कशाने बनलेले आहेत, thousands of hundred fatty acid molecules. Thousands of hundred fatty acid molecule पासून बनलेले आहेत. Macromolecule ला म्हटला तर काय म्हटला तर lipids. हे आहेत lipids. Lipids are macromolecule which is made up of thousands of hundred fatty acid molecule. Thousands of hundred fatty acid molecule पासून आणि अल्कोहोल पासून. त्याच्यात आणखी अल्कोहोल देखील असतात lipids मध्ये. Lipids are macromolecule which is made up of thousands of hundred fatty acid molecules and alcohol molecules called as lipids. अशा macromolecule ला lipid म्हटलं जातं. तर lipid ची definition इथं मी लिहितो. Lipids काय आहे? Macromolecule आहे. The macromolecule which made up of macromolecules which made up of thousands of hundred fatty acids and alcohol molecules. The macromolecule which is made up of thousands of hundred fatty acid and alcohol molecules called lipids. म्हणजे जे मॅक्रोमॉलिक्युल थाउजंड्स ऑफ हंड्रेड फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मॉलिक्युल पासून बनलेले असतात त्या मॅक्रोमॉलिक्युलला लिपिड्स म्हटलं जातं. द ऑइल सीड लाईक ऑइल सीड म्हणजे तेलबिया. ऑइल सीड लाईक सोयाबीन, ग्राउंड नट्स, देन सनफ्लावर, सिसम, मस्टर्ड आर द मेन सोर्स ऑफ लिपिड. म्हणजेच या स्निग्ध पदार्थांचा लिपिडचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर ऑइल सीड्स आहे. सेकंड पॉइंट, सोर्स, लिपिडचा सोर्स कोणता आहे? द ऑइल सीड्स, ऑइल सीड्स लाईक सोयाबीन, ऑइल सीड्स लाईक सोयाबीन, ग्राउंड नट्स म्हणजे शेंगदाणे, सिसम, मस्टर्ड एक्सेट्रा, आर सनफ्लावर पण आहे, सनफ्लावर एक्सेट्रा आर मेन सोर्सेस ऑफ लिपिड्स. हे लिपिडचे प्रमुख स्रोत आहेत. कोणते आहेत? ऑइल सीड्स लाइक सोयाबीन, ग्राउंड नट, सेसम, मस्टर्ड, सनफ्लावर, सच ऑइल सीड्स आर द मेन सोर्सेस ऑफ लिपिड्स. असे ऑइल सीड्स हे लिपिडचे प्रमुख स्रोत आहे. वी कॅन गेट 9 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन पेक्षाही जास्त एनर्जी आपल्याला लिपिड्स पासून मिळते. म्हणजे वी कॅन गेट 900 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम ऑफ लिपिड. म्हणजे आपल्याला 1 ग्रॅम लिपिड पासून 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, रिवाइज करतो मी. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून किती एनर्जी मिळवतो? 4 किलो कॅलरी. 1 ग्रॅम प्रोटीन पासून किती एनर्जी मिळवतो? 1 ग्रॅम प्रोटीन्स पासून 4 किलो कॅलरी. तसं 1 ग्रॅम लिपिड पासून आपण किती एनर्जी मिळवतो? 1 ग्रॅम लिपिड किंवा पर ग्रॅम लिपिड्स
पासून आपण 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन यांच्या कंपॅरिझन मध्ये लिपिड पासून मिळणारी एनर्जी दुपटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे लिपिड्स पासून आपल्याला मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. देन दिस फॅटी ऍसिड्स लिपिडचं जर डायजेशन झालं तर आपल्याला मिळणारे मॉलिक्यूल कोणते असतात? फॅटी ऍसिड मॉलिक्यूल. आफ्टर द डायजेशन किंवा फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऑब्टेन आफ्टर द डायजेशन ऑफ लिपिड्स. त्या लिपिडचं डायजेशन झालं म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन झालं. लिपिड जर स्मॉलर पार्टिकल मध्ये ब्रेक केले गेले तर त्याच्यापासून आपल्याला मिळणारे मॉलिक्यूल कोणते असतात? फॅटी ऍसिड मॉलिक्यूल असतात. अँड दिस फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर युटिलाइज इन अवर बॉडी फॉर द एनर्जी प्रोडक्शन. ते फॅटी ऍसिड मॉलिक्यूल आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन साठी यूज केले जातात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो पुढे ऑन द डायजेशन ऑफ लिपिड्स, लिपिडचं जर डायजेशन झालं तर कोणते मॉलिक्यूल मिळतात? ऑन द डायजेशन ऑफ लिपिड्स वी कॅन गेट फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स. फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स म्हणजे पा लिपिडचं जर डायजेशन झालं, लिपिडचं जर डायजेशन म्हणजे ब्रेकडाऊन झालं तर त्याच्यातून आपल्याला मिळणारा हा जो स्मॉलर पार्टिकल्स असतात, स्मॉलर मॉलिक्यूल असतात, त्या स्मॉलर मॉलिक्यूलला म्हटलं तर फॅटी ऍसिड मॉलिक्यूल. म्हणजे वी कॅन गेट फॅटी ऍसिड मॉलिक्यूल बाय द डायजेशन ऑफ लिपिड. लिपिडच्या डायजेशन मधून आपल्याला फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स मिळतात. अँड दिस फॅटी ऍसिड्स आर ऍब्झॉर्ब बाय बॉडी. ते फॅटी ऍसिड आपल्या बॉडीमध्ये ब्लडद्वारे ऍब्झॉर्ब केले जातात. जसं प्रोटीन कार्बोहायड्रेटचं डायजेशन नंतर ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड मॉलिक्यूल रक्तात शोषून घेतले जातात, वेगवेगळ्या बॉडी पार्टकडे सप्लाय केले जातात. सिमिलरली आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन वी गेट द फॅटी ऍसिड मॉलिक्यूल अँड दिस फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर ट्रान्सपोर्टेड टू ओवर डिफरंट बॉडी पार्ट्स थ्रू द ब्लड. दॅट इज दिस फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऍब्झॉर्ब इन टू ब्लड अँड ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स वेरियस बॉडी पार्ट्स. These fatty acid molecules absorb by body. ते फॅटी ऍसिड मॉलिक्यूल डायजेशन नंतर बॉडी मध्ये ऍब्झॉर्ब केले जातात अँड डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस बॉडी पार्ट. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे ते डिस्ट्रीब्युट केले जातात. देन फॅटी ऍसिड्स आर यूज्ड बाय सेल्स. फॅटी ऍसिड्स आर यूज्ड बाय सेल्स. सेल्स मध्ये त्या फॅटी ऍसिड्सचा यूज केला जातो. कशासाठी? सेल अँड टिश्यू टू प्रोड्यूस देअर ओन सबस्टन्सेस. सेल अँड टिश्यू टू प्रोड्यूस देअर ओन सबस्टन्सेस. पण सेल आणि टिश्यू त्या फॅटी ऍसिड मॉलिक्यूलचा उपयोग त्यांचे ओन सबस्टन्सेस म्हणजे त्या सेल आणि टिश्यूच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारे घटक तयार करण्यासाठी त्या फॅटी ऍसिड मॉलिक्यूलचा वापर केला जातो. म्हणजे हे फॅटी ऍसिड मॉलिक्यूल बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टकडे डिस्ट्रीब्यूट केले जातात. नंतर ते सेल आणि टिश्यूज मध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस सिंथेसाइज करण्यासाठी त्या फॅटी ऍसिड मॉलिक्यूलचा यूज केला जातो. त्याचे एक्झाम्पल दिलेले, फॉर एक्झाम्पल उदाहरण पहा. फर्स्ट एक्झाम्पल मॉलिक्यूल कॉल्ड फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल कुठे यूज केले जातात? फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल विच आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आर मेड फ्रॉम फॅटी ऍसिड्स. द मॉलिक्यूल्स कॉल्ड फॉस्फोलिपिड्स आर सिंथेसाइज phospholipids which used to make plasma membrane
is synthesized from fatty acids. Jepa, molecules called phospholipids which are used to make a plasma membrane are synthesized from fatty acids. म्हणजे सेलचा जो प्लाज्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन म्हणतो त्याला आपण, हे जे आउटर कव्हरिंग असते एनिमल सेलची त्याला प्लाज्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं. सेंटरला न्यूक्लियस मध्ये सायटोप्लाझम. तर हा प्लाज्मा मेम्ब्रेन हा फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल पासून तयार झालेला असतो. आणि ते फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल कशापासून तयार झालेले असतात? फॅटी ऍसिड मॉलिक्यूल पासून. म्हणजे फॅटी ऍसिड पासून फॉस्फोलिपिड्स तयार केले जातात आणि त्या फॉस्फोलिपिड पासून प्लाज्मा मेम्ब्रेन तयार झालेला असतो. अशा पद्धतीने सेल या फॅटी ऍसिड मॉलिक्यूलचा उपयोग फॉस्फोलिपिड्स म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी करतात. दुसरे एक्झाम्पल, टेस्टिस अँड ओव्हरीज आर यूज द फॅटी ऍसिड्स. टेस्टिस अँड ओव्हरीज यूज फॅटी ऍसिड्स टू फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन. Production of hormones. Testes are the male gonads, male reproductive organ. Testes are male reproductive organ. Ovaries are female reproductive organ. This testes produces the hormone known as testosterone. Testes जे hormone produce करता, त्या hormone चा नाव काय आहे? Testes produces the hormone known as testosterone. Which bring the changes in boys during puberty. While the ovaries produces the hormone known as estrogen. Ovaries produce the hormone known as estrogen, which bring the changes in girls during the puberty. And these testes and ovaries produces the hormones. And for this production of hormones, they use the hormone production साठी ते कशाचा वापर करतात? Fatty acid. म्हणजे हे testosterone hormone produce करण्यासाठी फॅटी ऍसिड यूज केले जातात मेल्स मध्ये. तसं फिमेल मध्ये इस्ट्रोजिन हार्मोन च्या प्रोडक्शन साठी देखील फॅटी ऍसिड मॉलिक्यूल यूज केले जातात. दॅट इज दिस टेस्टिस अँड ओव्हरीज आर एंडोक्राइन ग्लँड्स. दे यूज द फॅटी ऍसिड मॉलिक्यूल टू सिंथेसाइज द हार्मोन्स ऑर प्रोड्यूस द हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन अँड इस्ट्रोजिन रिस्पेक्टिवली. देन नर्व सेल्स यूज द फॅटी ऍसिड टू प्रोड्यूस कव्हरिंग अराउंड द एक्सॉन. नर्व सेल देखील फॅटी ऍसिडचा यूज करतात. Nerve cell use fatty acid to produce covering around axon. Produce covering around axon. पा, nerve cell देखील axonच्या सभोवताली असणारं covering तयार करण्यासाठी एक्झॉनच्या सभोवताली असणारा कव्हरिंग तयार करण्यासाठी नर्व सेल देखील फॅटी ऍसिड मॉलिक्यूलचा यूज करत असतात. तर अशा पद्धतीने जे काही फॅटी ऍसिड मॉलिक्यूल आहेत ते आपण पाहिलेले. दे एक्सेस फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर स्टोअर्ड इन अ बॉडी. पा, लक्षात ठेवा, फक्त एक्सेस अमिनो ऍसिड साठवले जात नाही, एक्सेस ग्लुकोज साठवले जातात ग्लायकोजिनच्या रूपात. त्याच्यानंतर एक्सेस फॅटी ऍसिड देखील साठवले जातात. कुठे? इन द कनेक्टिव्ह टिश्यू इन द फॉर्म ऑफ फॅट्स. म्हणजे चरबीच्या रूपात आपल्या त्वचेमध्ये जी कनेक्टिव्ह टिश्यू असतात, स्किनच्या इनर लाइनिंगला असणाऱ्या टिश्यूला कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं, ऍडिपोज टिश्यू. आणि त्या ऍडिपोज टिश्यू मध्ये एक्सेस फॅट स्टोअर्ड केले जातात. म्हणजे त्या चरबीच्या रूपात स्किन मध्ये ऍडिपोज टिश्यू मध्ये त्या फॅट साठवल्या जातात. तर एक्सेस फॅट, लक्षात ठेवा, एक्सेस फॅट आर स्टोअर्ड इन विच टिश्यू? ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यू, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. या ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एक्सेस फॅट स्टोअर्ड केले जातात. तर अशा पद्धतीने आपल्या बॉडी मध्ये एक्सेस फॅट देखील ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्टोअर्ड केलेले असतात. तर लिपिड्स हा जो काही थर्ड पॉइंट होता तो देखील आपण कंप्लीट केलेला आहे. लिपिड्स मध्ये आपण काय बघितलं? लिपिड्स आर मॅक्रो मॉलिक्यूल विच इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स. द ऑइल सीड्स लाइक सोयाबीन ग्राउंड नट सिसम मस्टर्ड सनफ्लावर आर द मेन सोर्सेस ऑफ these lipids. त्याच्यात आलमंड बदाम पण आहे. We can get 9 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. आपल्याला 1 ग्रॅम लिपिड पासून जवळजवळ 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. And on the digestion of lipids, we can get fatty acid molecule. जर लिपिडचं डायजेशन झालं
तर त्याच्यातून मिळणारे मॉलिक्यूल हे फॅटी ऍसिड मॉलिक्यूल असतात. आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स, लिपिडच्या डायजेशन मधून आपल्याला फॅटी ऍसिड मॉलिक्यूल मिळतात. द फॅटी ऍसिड मॉलिक्यूल्स आर ऍब्सॉर्ब बाय बॉडी. ते फॅटी ऍसिड मॉलिक्यूल बॉडी मध्ये ऍब्सॉर्ब करून घेतले जातात अँड डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस बॉडी पार्ट्स, आणि वेगवेगळ्या बॉडी पार्ट कडे ते डिस्ट्रीब्यूट केले जातात. फॅटी ऍसिड्स आर यूज्ड बाय सेल्स अँड टिश्यू टू प्रोड्यूस देअर ओन सब्स्टन्सेस. म्हणजे सेल आणि टिश्यू द्वारे ते फॅटी ऍसिड मॉलिक्यूल त्यांचे ओन सब्स्टन्सेस, स्वतःचे सब्स्टन्सेस सिंथेसाइज करण्यासाठी, जसं की फॉस्फोलिपिड्स, त्याच्यानंतर हार्मोन्स, त्याचबरोबर कव्हरिंग अराउंड द एक्सॉन, असे ओन सब्स्टन्सेस सिंथेसाइज करण्यासाठी सेल आणि टिश्यू त्या फॅटी ऍसिडचा वापर करतात. आणि त्याचे हे एक्झाम्पल दिलेले आहेत खाली, की सेल त्यांचा प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड्स वापरतात आणि ते फॉस्फोलिपिड फॅटी ऍसिड पासून तयार केले जातात. त्याचबरोबर टेस्टिस आणि ओव्हरीज हार्मोन प्रोड्यूस करतात, त्या हार्मोनच्या प्रोडक्शन साठी ते फॅटी ऍसिड यूज करतात. नर्व्ह सेल प्रोड्यूस द कव्हरिंग अराउंड द एक्सॉन. नर्व्ह सेल एक्सॉनच्या सभोवताली जे मॅलिन सीथ नावाचं कव्हरिंग तयार करतात, ते मॅलिन सीथ तयार करण्यासाठी फॅटी ऍसिड मॉलिक्यूल यूज केले जातात. तर अशा पद्धतीनं इथं आपण लिपिड्स हा पार्ट देखील कम्प्लीट केलेला आहे. आता याच्या नंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे विटामिन्स. म्हणजेच विटामिन्सला मराठी मध्ये काय म्हणतो आपण, जीवनसत्वे. विटामिन्स, हे विटामिन्स पाहू. नेक्स्ट पॉइंट इज द विटामिन्स. नेक्स्ट पॉइंट आहे विटामिन्स. विटामिन्सला मराठी मध्ये म्हटलं जातं काय, जीवनसत्वे. जीवनसत्वे विटामिन्स काय आहे, विटामिन्स कशाला म्हटलं जातं, द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड. विटामिन्स हा हेट्रोजिनियस कंपाऊंडचा एक ग्रुप आहे. हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस, होमो मीन्स सिमिलर आणि हेट्रो म्हणजे डिफरंट. तर हेट्रोजिनियस कंपाऊंड म्हणजे ज्यातील घटक वेगवेगळे आहेत, अशा हेट्रोजिनियस कंपाऊंडचा ग्रुप. द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच इज इसेन्शियल फॉर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन अवर बॉडी. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया ऑपरेट करण्यासाठी ज्या हेट्रोजिनियस कंपाऊंडचा ग्रुपची आवश्यकता असते, त्या हेट्रोजिनियस कंपाऊंडच्या ग्रुपला म्हटलं जातं विटामिन्स. तर विटामिनची सुरुवातीला डेफिनेशन, द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच इज इसेन्शियल फॉर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन अवर बॉडी. इट्स कॉल्ड एज विटामिन्स. द हेट्रोजिनियस कंपाऊंड विच इज इसेन्शियल फॉर ऑपरेशन ऑफ व्हेरियस फंक्शन्स इन अवर बॉडी. आपल्या शरीरातील वेगवेगळ्या फंक्शनच्या म्हणजे कार्याच्या पूर्ततेसाठी ज्या हेट्रोजिनियस कंपाऊंडच्या ग्रुपची शरीराला आवश्यकता असते, अशा हेट्रोजिनियस कंपाऊंडच्या ग्रुपला विटामिन्स म्हटलं जातं, म्हणजेच जीवनसत्वे म्हटलं जातं. देन नेक्स्ट, देयर आर सिक्स टाइप्स ऑफ विटामिन्स. विटामिनचे एकूण सहा प्रकार आहेत. देयर आर मेन six types of
विटामिन्स। विटामिनचे एकूण सहा प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये सच एज जसे की विटामिन ए बी सी डी ई एंड के, ई एंड के, दीज आर द सिक्स टाइप्स ऑफ विटामिन्स। विटामिनचे सहा प्रकार कोणते आहेत? विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई एंड विटामिन के। तर अशा पद्धतीने ए बी सी डी ई एंड के, दीज आर द सिक्स टाइप्स ऑफ विटामिन्स। लक्षात ठेवा विटामिनचे सहा प्रकार कोणते आहेत, तर विटामिनचे सहा प्रकार आहेत विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई एंड विटामिन के। दीज आर द सिक्स टाइप्स ऑफ विटामिन्स। आउट ऑफ दीज विटामिन ए बी ए डी ई एंड के आर फॅट सोल्युबल। या विटामिन पैकी ए डी ई आणि के, कोणकोणते ए डी ई एंड के, हे जे चार विटामिन्स आहेत हे फॅट सोल्युबल असतात, म्हणजे फॅट मध्ये डिझॉल्व होतात। तर विटामिन बी आणि सी हे जे दोन विटामिन आहेत हे वॉटर सोल्युबल असतात। लक्षात ठेवा कोणते विटामिन फॅट सोल्युबल आहेत आणि कोणते वॉटर सोल्युबल आहेत। फॅट सोल्युबल कोणते आहेत? द विटामिन विटामिन ए डी ई एंड के आर द फॅट सोल्युबल। फॅट सोल्युबल एंड विटामिन बी एंड सी आर वॉटर सोल्युबल। विटामिन कोणते चार विटामिन फॅट सोल्युबल आहेत? ए डी ई एंड के, विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई एंड विटामिन के आर फॅट सोल्युबल, व्हाइल विटामिन बी एंड सी आर द वॉटर सोल्युबल। विटामिन बी आणि सी हे दोन विटामिन वॉटर सोल्युबल आहेत। आपल्याला हे विटामिन कशापासून मिळतात, विटामिनचे सोर्स कोणते आहेत? तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर रिच सोर्स ऑफ द विटामिन्स। फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर मेन सोर्स ऑफ विटामिन्स। फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे, म्हणजे आपल्या शरीराला मिळणारी जीवनसत्वे ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स पासून मिळतात, आणि त्याच्यामुळे आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे आपल्या आहारामध्ये घेतलेच पाहिजे। म्हणजे ज्या त्या सीझन मध्ये असणारे उपलब्ध असणारे जे स्वस्त असणारे फ्रुट्स आहेत ते आपण नियमित खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला हे सर्व विटामिन्स सिक्स टाइप्स सहा प्रकारचे विटामिन्स योग्य प्रमाणात मिळतील, जे की आपल्या शरीरातील वेगवेगळ्या प्रोसेसेसच्या ऑपरेशनसाठी, म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्या शरीरातील चांगल्या पद्धतीने घडून येण्यासाठी हे विटामिन्स आवश्यक असतात। तर विटामिनचे सहा प्रकार आहेत ए बी सी डी ई अँड के, यापैकी ए डी ई आणि के हे फॅट सोल्युबल आहेत आणि बी आणि सी हे दोन विटामिन वॉटर सोल्युबल आहेत, आणि हे विटामिन्स आपल्याला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स पासून मिळतात, ते त्याचा मुख्य स्रोत आहे। इन अ ग्लायकोलायसिस प्रोसेस अँड क्रेब सायकल प्रोसेस एनएडीएच2 अँड एफएडीएच2 आर प्रोड्यूस। आपण एरोबिक रेस्पिरेशन पाहिलं, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण ग्लायकोलायसिस, त्याच्यानंतर क्रेब सायकल म्हणजे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल हे दोन स्टेप्स पाहिल्या। तर त्याच्यामध्ये एनएडीएच2 आणि एफएडीएच2 असे कंपाऊंड तयार झाले होते, तर ते एनएडीएच2 आणि एफएडीएच2 कंपाऊंड तयार करण्यासाठी देखील विटामिन्स यूज केले जातात। म्हणजे विटामिन्स लाईक रिबोफ्लॅविन, रिबोफ्लॅविनला म्हटलं जातं विटामिन बी टू, दिस रिबोफ्लॅविन विटामिन इज यूज अँड निकोटिनामाइड दॅट इज विटामिन बी फाईव्ह आर यूज फॉर देअर प्रोडक्शन। तर या एनएडीएच2 आणि एफएडीएच2 च्या प्रोडक्शन साठी विटामिन बी टू आणि विटामिन बी फाईव्ह म्हणजेच रिबोफ्लॅविन आणि निकोटिनामाइड हे दोन विटॅमिन आहेत, आणि ते दोन विटॅमिन तिथं एनएडीएच2 एफएडीएच2 च्या प्रोडक्शन साठी यूज केले जातात। इन अ ग्लायकोलायसिस अँड क्रेब सायकल, ग्लायकोलायसिस
एंड क्रेब्स साइकिल यानी DH2 एंड FA DH2 आर प्रोड्यूस. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलं की ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स साइकिल या दोन स्टेप मध्ये NADH2 आणि FADH2 प्रोड्यूस केले जातात. आणि या NADH2 FADH2 च्या प्रोडक्शन साठी रिबोफ्लाविन आणि निकोटिनामाइड हे दोन व्हिटॅमिन्स यूज केले जातात. द रिबोफ्लाविन याला म्हटलं जातं कोणते व्हिटॅमिन येते रिबोफ्लाविन हे आहेत व्हिटॅमिन B2 आहे. रिबोफ्लाविन हे कोणते व्हिटॅमिन आहेत व्हिटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड हे कोणते व्हिटॅमिन आहेत ते आहेत व्हिटॅमिन B5. दीज आर रिबोफ्लाविन अँड निकोटिनामाइड दीज टू व्हिटॅमिन्स आर यूज कशासाठी यूज केले जातात हे टू प्रोडक्शन ऑफ NADH2 अँड FADH2 या NADH2 आणि FADH2 च्या प्रोडक्शन साठी रिबोफ्लाविन आणि निकोटिनामाइड हे व्हिटॅमिन B2 आणि B5 यूज केले जातात. हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं लक्षात ठेवा. व्हिटॅमिन B2 आणि व्हिटॅमिन B5 कोरिलेटेड टर्म्स मध्ये एका एग्जाम मध्ये विचारलेले रिबोफ्लाविन काय आहेत व्हिटॅमिन B2 तसं निकोटिनामाइड काय आहेत व्हिटॅमिन B5 हे जोड्या लक्षात ठेवा त्याच्या. आणि ते NADH2 आणि FADH2 च्या प्रोडक्शन साठी वापरतात. तर FADH2 च्या प्रोडक्शन साठी यापैकी कोणते व्हिटॅमिन वापरतात लक्षात ठेवा रिबोफ्लाविन F रिबोफ्लाविन व्हिटॅमिन B2 FADH2 च्या प्रोडक्शन साठी यूज करतात. तर व्हिटॅमिन B5 म्हणजे निकोटिनामाइड हे NADH2 च्या प्रोडक्शन साठी यूज करतात. तर अशा पद्धतीने आपण इथं व्हिटॅमिन्स हा पॉइंट देखील कंप्लीट केलेला आहे. तर व्हिटॅमिनच्या रिलेटेड फक्त दोन नोट महत्त्वाचे लक्षात ठेवा. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी कॉजेस द माउथ अल्सर कधी कधी आपल्या तोंडाला काय म्हणतो आपण त्याला छाले पडले असं म्हणतो म्हणजे तोंड आलंय असं म्हणतो गर पडतात ते कशामुळे होतं असं त्याला माउथ अल्सर म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. माउथ अल्सर कशामुळे होतं माउथ अल्सर इज कॉजेस ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B2 जर आपल्या शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती होत असतो. म्हणजे या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे वेगवेगळे डिसीजेस देखील होतात जसं की व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे माउथ अल्सर होतो म्हणजे तोंड येणे हा आजार होतो. त्याच्यानंतर डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए कॉजेस द डिफिकल्टी इन नाईट विजन जर आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये जर व्हिटॅमिन ए अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाली तर त्याच्यामुळे डिफिकल्टी इन नाईट विजन म्हणजे रात्रीच्या वेळी दिसण्यामध्ये समस्या निर्माण होते त्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. म्हणजे नाईट ब्लाइंडनेस हा जो डिसीज आहे रात आंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस रात आंधळेपणा कशामुळे होतो कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होतो. तसं माउथ अल्सर कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी च्या डिफिशियन्सीमुळे माउथ अल्सर होतो. मला सांगा स्कर्वी हा आजार कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो स्कर्वी दिस कॉज स्कर्वी दिस इज कॉज ड्यू टू द किंवा ब्लीडिंग ऑफ गम्स हिरड्यातून रक्त येणं स्कर्वी हा आजार कशामुळे होतो डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे काय होतं जे आपल्याला सनलाइट मधून व्हिटॅमिन मिळतात डी व्हिटॅमिन डी कशातून मिळतात सनलाइट मधून मिळतात डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी
विटामिन डी जे आहे ते विटामिन डी च्या डिफिशियन्सीमुळे विटामिन डी कशातून मिळतात सनलाइट मधून आणि ते आपल्या हाडाला मजबूती देतात पा हाड मजबूत होतात तर त्या विटामिन डी ची जर कमतरता निर्माण झाली तर बेंडिंग ऑफ बोन्स हा डिसीज होतो बेंडिंग ऑफ बोन्स त्याला मराठीत म्हणतात मुरदूस तर अशा पद्धतीनं या विटामिनच्या कमतरतेमुळे आपल्या आहारात जर विटामिन कमी पडले बॅलन्स डाईट आपण घेतला नाही आपल्याला सर्व विटामिन योग्य प्रमाणात मिळाले नाही तर या पद्धतीने वेगवेगळे डिफिकल्टीज किंवा डिसीजेस देखील निर्माण होतात तर अशा पद्धतीने इथं विटामिन्स हा पॉइंट आपण कम्प्लीट केलेला आहे तर विटामिन्स काय आहे द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड विच इज इसेन्शियल फॉर ऑपरेशन ऑफ व्हेरियस फंक्शन्स ऑर प्रोसेसेस इन अवर बॉडी आपल्या बॉडीतील वेगवेगळ्या प्रोसेसेसच्या ऑपरेशनसाठी जे हेट्रोजिनियस कंपाऊंडचे ग्रुप इसेन्शियल असतात त्याला विटामिन्स म्हटलं जातं या ठिकाणी सहा प्रकारचे विटामिन्स आहेत देर आर सिक्स टाइप्स ऑफ विटामिन्स विटामिन ए विटामिन बी विटामिन सी विटामिन डी विटामिन ई अँड विटामिन के आउट ऑफ दिस विटामिन ए डी ई अँड के आर फॅट सोल्युबल वाईल बी अँड सी आर वॉटर सोल्युबल देन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर मेन सोर्स ऑफ विटामिन फ्रुट्स आणि व्हेजिटेबल ह्या विटामिनचा प्रमुख स्रोत आहे द ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल इन द ग्लायकोलायसिस अँड क्रेब्स सायकल एनएडीएच2 एफएडीएच2 आर प्रोड्यूस अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ दिस एफएडीएच2 रिबोफ्लाविन दॅट इज विटामिन बी टू इज यूज अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ एनएडीएच2 विटामिन बी फाईव्ह दॅट इज निकोटिनामाइड इज यूज इन दिस वे विटामिन्स आर यूज्ड टू प्रोड्यूस एनएडीएच2 अँड एफएडीएच2 and due to the deficiency of vitamin various diseases are causes ya deficiency vitamin cha deficiency mule vegvegle aazar dekhil hotat tar yacha nantar cha jo point ahe to ahe water fibers ani kai sub question ahet te apan pudhcha lecture madhe complete karnar ahot tar apan thambtoy aaj itha tar water tyacha nantar mineral fibers ha jo part ahe ani sub question cha part ka apan pudhcha lecture la continue karu